मित्रो आमची जी लोकसभेची निवडणूक झाली मी आपल्याला सांगतो माझ्या सरकारच मुकुल वासनिकांचाही अनुभव आहे आमच्या पदयात्रांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आमच्या सभा मोठ्या झाल्या कुठेही फेल झाली नाही पदयात्रा होत असताना मी आता पाचव्यांदा इथे निवडणूक लढून राहिलो म्हणून कुठे निषेध झाला नाही कोणी टमाटर फेकले नाही कोणी दगड फेकले नाही कोणी मुर्दाबादचे नारे लावले नाहीत सभा झाल्या काही जोरदार झाल्या मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक मतदार संघामध्ये सभा झाल्या सोनियाजीची प्रचंड सभा झाली पण ज्यावेळा निकाल लागला त्यावेळा लोकांनी 2,80,000 मतांनी मला लंब करून पहिलं काही समजलंच नाही जिकडून गेलो तिकडून आपला हात दाखवा लागला तिकडून ते हात दाखवतो कार्यकर्त्यांना विचारला तो भाऊ बोला कोई फरक नहीं पड़ेगा पंद्रह बीस में फरक है बोले 15-20 हजार का फरक है दक्षिण तो अपना है बोले अपना आमदार 30,000 मतों से चुन के आया बोले उधर देखना नहीं पड़ता मैं पायलट है ये सगळा भाग या तिलकधारीवर सोडून दिला अरे और उत्तर तो अपना ही है बोले वहां तो अपना पहले किला है और वहां तो नितिन राउत जैसा ऐसा अपना पहरेदार बैठा है वो तो मैनेज कर लिया मतभेद विसरले सतीश बाबू माझ्या मदतीला धावून आले आणि काय झालं दक्षिण मध्ये 30,000 आम्ही निवडून आलेला दिनाना 65,000 मी तिथं दुकान लंब झालं आता 92,000 गड्ढा आहे तिथं नितीन राऊत कडे 18,000 आजपर्यंत कधी काँग्रेसला कमी काय पडलं 18,000 पश्चिम नागपुरामध्ये त्याची जबाबदारी आमच्या राजेंद्र मुलांनी घेतली की तिथला आपलं मी नर्स करतो तिथे 2-4 मुख्यमंत्र्याला येऊन गेले त्याच्या त्याच्या घरी जेवण 48,000 मतांना दुकान लांब लोकांवर जाऊ नका पूर्व नागपूर ठरल्याप्रमाणे 60 होता हे सर त्याचा काही दोष नाही पहिले 36 होता तो 66 गेला आमदार नाही तिथे आपला काही मात्र होऊ दिलं बरं निवडणुकीमध्ये एक आरोप नाही माझ्यावर सार्वजनिक जीवनामध्ये एक भ्रष्टाचाराचा व्यभिचाराचा कधी कुठे काही केलं एक आरोप नाही माझ्यावर आणि माझ्या विरोधामध्ये आरोपाचा सांड उभा होता आरोपाचा कळस स्पेशली अंजली दमानी आली त्याच्यासाठी त्याचं ऑपरेशन करायला काही लोक बोलणार काँग्रेसला काँग्रेस पाडते मित्र या वेळेला काँग्रेसवाले सुद्धा कमी पडले अनेक लोकांची इच्छा होती उत्तमवार नेहमी निवडेला माझी करा माझी करा घ्या आता मी माझी झाले अरे पण तुम्ही आजी होता का आहे का ताकद कुणाची आजी व्हायची खांडी काय खूर आणि दुखते माझं हूर आरक्षणचा बाले किल्ला सांभाळून ठेवणं आपली सर्वांची जबाबदारी होती चुका झाल्या असं बोलले असते बोलत होते सगळेच चालत होत आपल्या घरी आपण सगळंच करतो पण सगळं संपून टाकून आता कोणाला बोलाल आजचा त्या गडकरी वाड्या तो वाडा होता माझं तर घर आहे झालं फ्लॅट माझ्या घरी कुत्रा वत्रा काही नाही आहे आता मी कोणाला सांगितलं आण चालायला कुत्रा चालतं तसं माझ्या कुत्रा आहे
सतीश बाबूंनी तो एवढा मोठा कुत्रा पाहिला, ते म्हणाले काटता आहे का? म्हणजे म्हणजे काटण्यावाला नसतो, काटण्याची ट्रेनिंग नाही, ती ऐकतो चार खर्चीची ट्रेनिंग. अशी अवस्था मित्र हो. तेव्हा आता आमचं तर झालं दुकान गंभ, वडट्टीवार मोठं बॉम्बीच्या डेटापासून बोलत होतो, याचं काही असं होऊ नये. दिल्लीमध्ये आपलं सरकार राहिलं, आपले बंडू भाऊ बोलले की दिल्लीला गेलो मंत्री भेटत तो परिधान मंत्री तो होत. आता कोण भेट? 35 वर्षापासून आपले घर होते. सतीश बाबू बोलले त्या विधान भाऊ आपण वाईट आके पाणी द्या बैठ गया म्हणजे घर खाली करणं आहे ना. सामान झालं काढता काढता आता इकडे पाठवलं आता दुसरीकडे, आता तर राहत लागेल ना. 35 वर्षाची सवय एकाची कशी तुचल माझी, पागल होऊन जाईल मी. मुकुल भाऊ त्याला घर मिळून गेलं, आमचं राहून गेलं. मुकुल आहे भेटलं म्हटलं काय मुकुल चाललाय, शिफ्टिंग चल रहा. त्याचं शिफ्टिंग संपलं, आता आमचं शिफ्टिंग सुरू. राहायला घर नाही. आता हे मुंबईवाल्यांनो तुमचे असे हाल नाही झाले पाहिजे हीच इच्छा आहे. हे बरं झालं मुख्यमंत्री महोदय, एकदाचा निर्णय लावला राहुल गांधी निघायचा राज्यामध्ये, निवडणुकांचा निर्णय घेतला, नेतृत्व पृथ्वीराज चव्हाण करणार आहे. आता हात बोंब बंद, आता नेतृत्व करा. दोघांचं नाव येते, पृथ्वीराज चव्हाण माणिकराव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण माणिकराव ठाकरे. हम दो और हम ही दो. सर्वीकडे सामुदायिक नेतृत्वाची मागणी होऊन राहील. अरे पण महाराष्ट्रानी देशाला दिशा दिलेली आहे. हम तो हमी तो असं कुपत्त चालणार आहे. पहिल्या सांगितलं काही फॉर्मवर नाही बोलवणार. आता माणिकरावांचा फतवा निघाला, गणेश पाटील पटकन फतवा काढले की आता त्यांना निवडणूक लढायच्या त्यांनी अप्लिकेशन द्यावं. लोक लागले बायोडाटा तयार करायला. आता इकडे बायोडाटा होऊन राहिले आणि माणिकराव गावामध्ये लोक कुपन घेऊन फिरून राहिले, मला तिकीट मिळाली, मला तिकीट मिळाली, मला तिकीट मिळाली. मुख्यमंत्रीने बता द्या काम करू लोक. आता जर अभिषेकी असेल तर ठीक आहे ना, तर लोक थांबायला लागतील. सामुदायिक निर्णय घ्या. जो माणूस निवडून येऊ शकतो त्याला तिकीट द्या तुम्ही. नाही हा माझ्या जवळचा, हा माझ्या फार जवळचा, आणि काही लोक तर आपल्या कडेवरच बसलेले आहेत, त्यांना तिकीट द्या. लोक काही बरोबर करणार, ते विलास मुख्यमंत्री मुकुलचं झालं, देश त्या लोकांचं होईल. आणि मुख्यमंत्रीजी आम्हाला तर काही फरक पडत नाही, आता आम्ही सडकेवर आहोत. पण तुम्ही आपला विचार करा. नितीन राऊत, संजय देवतळे, मोगे साहेब, मुख्यमंत्रीजी आपला विचार करा तुम्ही. आपल्या नेतृत्वामध्ये आम्हाला इतर काँग्रेसचं राज्य पाहिजे, कारण की शेवटी आम्ही कुठं जाणार, लाज वाटते आम्हाला. प्लेनमध्ये जा, सगळे झाले तेच बसलेले. कधी पाहिले नाही ते खासदार झाले, पत्र तरी परिचय करून यांना भेटा. हा इथला खासदार दिल्लीमध्ये कॉरिडॉरमध्ये भेटला, भाऊ मी इथला खासदार. काय लक्षात काय असतो सांगा, आम्ही मार्गदर्शन करू विदर्भाच्या प्रश्नावर.
विदर्भाचे प्रश्न मांडा, काय अडचण असते सांगा, 25 वर्षाचा अनुभव आहे, लाभ घेऊ शकतो ना मला तुम्ही मित्र. असे असे लोक आलेले आहेत त्या ठिकाणी. आपल्याकडे कार्यकर्ते नाही असं आहे का? लोक किती दिवसापासून एका मतदारसंघामध्ये काम करून राहिलेले. आता ही परिस्थिती कठीण आहे. आपल्या अप्रोचमधून फरक पाडावा लागला. आपल्याला परिस्थिती पाहून आपल्याला वागलं. पहिल्यासारखे सुविधे दिवस राहिलेले नाही. कोणाला तिकीट त्या दगड निवडून येत होतो. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आता दगडामध्ये देव पण पहिले निर्माण करावं लागेल, नंतर त्याला उभं करा. आता तसं चालणार नाही. किती दिवस लोक खपून घेतील. ते लोक अलर्ट झाले, त्यांचा कार्यक्रम ठरला. अनेक ठिकाणी ते आपले उमेदवार बदलवणार शेटिंगचे. त्यांना ही इथली यादी कॅप्चर करायची पृथ्वीराजची, आणि त्याप्रमाणे तुमचं प्लॅनिंग झालं पाहिजे. हे लोक जर जास्त आमदार निवडला तुम्ही मुख्यमंत्री व्हा म्हणून हा तुमचा मुद्दा आहे, आमचा मुद्दा नाही. आम्ही तर बाहेरचे भारतीय. आता आमचा मुख्यमंत्र्याचा उमेदवार, आता आपण सामोर जाणार. काही लोक म्हणाले की आमचा मुख्यमंत्र्याचा उमेदवार इमानदार आहे. हो, काही शंका नाही, इमानदार आहे. अरे पण देशाचा प्रधानमंत्री त्याच्यासारखा तर इमानदार माणूस नव्हता. जगामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग सारखा माणूस असा एक इमानदार प्रधानमंत्री होता, जे कोणत्याही जगामधल्या राष्ट्राचा अध्यक्ष किंवा प्रधानमंत्री एवढा इमानदार नाही. अशा वेळेला इमानदार बेईमान काही पाहत नाही लोक. बस कांग्रेस को बदलना है, उसको लाना है. त्यावेळेला आपल्याला आता ते आम्ही तुमच्या सेवेसाठी अजून झाले. कुठतरी आम्ही चुकलो, पण या महाराष्ट्रामध्ये आम्ही हे महाराष्ट्र उभा केला, हा देश आम्ही उभा केला. या पक्षाने बलिदान केलेलं आहे. 128 वर्ष झाले या पक्षाला. चुकला असेल माफ करा, परंतु आम्हाला तुम्ही आता पुन्हा साथ द्या. या पद्धतीने आपल्याला समोर जावं लागेल. आणि त्याची पहिली कंडिशन की आता जास्त लाड करायचं नाही माझ्या जवळचा दूरचा. इलेक्टिव्ह मेरिट हा क्रायटेरिया ठेवून तुम्ही जर गेले आणि जे लोकसभेमध्ये ज्या चुकला झाला त्या जर आपल्या दुरुस्त केल्या, तर मग मित्र हो आपल्याला यश मिळेल.